नमस्कार मित्रांनो, आपल्याला जर सर्दी खोकला ताप किंवा आपल्या गळ्यामध्ये काही इन्फेक्शन असेल आणि त्यासाठी जर आपल्याला वाफ घ्यायची असेल तर आपल्या गळ्यामध्ये आपल्याला गरम वाफ कशी पोहोचवायची किंवा नाकामध्ये गरम वाफ कशी पोहोचवायची यासाठी आपल्याला एक छोटासा घरगुती उपाय आपल्याला कसा करता येईल तो मी या ठिकाणी आज आपल्याला दाखवणार आहे। तर आपण यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आपण पहिल्यांदा बघूया। तर या ठिकाणी आपल्याला एक सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारचं एक पूर्ण वर्तमानपत्र आपल्याला लागणार आहे। हा एक पूर्ण वर्तमानपत्राचा कागद हा आपल्या सगळ्यांच्या घरी आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला एक अशी कुठल्याही प्रकारची चिकट पट्टी असेल ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि ही वाफ घेण्यासाठी आपण जे छोटंसं यंत्र बनवणार आहोत त्या यंत्रासाठी आपल्याला अशा प्रकारचे दोन PVC प्लास्टिक पाईपचे हे प्लास्टिक पाईपचे इलेक्ट्रिकच्या पाईपसाठी फिटिंग करायसाठी जे असे PVC पाईपचे दोन तुकडे आहेत त्यानंतर आपल्याला असे दोन तुकडे आणखीन आपल्याला पाहिजे आहेत। एक आपल्याला छोटासा 9 इंचाचा आणि दुसरा आपण 9 इंचाचा किंवा 1 फुटाचा असे जर दोन तुकडे आपण घेतले तर या साहित्याचा वापर करून आपल्याला घरी एकदम चांगल्या प्रकारे गरम अशी वाफ आपल्याला नाकामध्ये किंवा तोंडामध्ये घ्यायची असेल ती घेता येणार आहे। आता याला आपल्याला जोडायचं कसं आहे तर ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया। तर याची जोडणी अतिशय सिंपल आहे। या ठिकाणी मी आता ह्या तुकड्याला सगळ्यात पहिल्यांदा आपला हा पहिला बेंड या ठिकाणी लावला आणि यानंतर दुसरा बेंड आपल्याला लावायचा आहे आणि या बेंडमध्ये आपण हा दुसरा पाईप लावला। तर ह्या प्रकारे अशी साधी जोडणी आपली तयार झाली आणि याला दुसरा बेंड जो लावायचा आहे तो आपल्याला असा काटकोनामध्ये लावायचा आहे। म्हणजे हा बेंड आणि याला हा काटकोनामध्ये दुसरा बेंड हा अशा प्रकारचा आता आपल्याला हे वाफ घेण्यासाठीचं यंत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता यामध्ये याला वाफ घ्यायसाठी आपल्याला वाफ घ्यायची कशी तर त्यासाठी आपण आपल्या घरगुती कुकरचा वापर करणार आहोत। तर आपल्याला या ठिकाणी हा साधा जो कुकर आहे या कुकरमध्ये आपल्याला पहिल्यांदा पाणी टाकायचं आहे। तर मी आता या ठिकाणी एक गळवा पाणी या ठिकाणी याच्यामध्ये टाकतो। तुम्हाला या पाण्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा ओवा आणि कापूर हे सुद्धा टाकू शकता त्यामुळे आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला वाफ अजून मिळेल। आता ह्या कुकरमध्ये आपल्याला हे झाकण लावून यामध्ये आपण याला पूर्णपणे बंद करूया आणि हा कुकर आपला आता बंद झाला आणि याला आपल्याला वाफ तयार करायची आहे। ही वाफ तयार करायसाठी आपण आता याला पहिल्यांदा गॅसवर आपला फुलवर गॅस आपण केला म्हणजे आपल्याला याची पूर्ण वाफ आता तयार होईल। आता ही वाफ सुरू होणं सुरू झालेलं आहे। आता ही सुरू होत असताना आपल्याला हे जे आपण पाईपचं यंत्र बनवलं आहे साधं याला आपल्याला धरण्यासाठी हा पाईप वाफ घेत असताना गरम होतो त्यामुळे हा आपल्याला आता धरता आला पाहिजे। त्यासाठी आपल्याला आता ह्या पेपरचा वापर करायचा आहे। त्यासाठी काय करायचं असेल ते आपण या ठिकाणी बघूया। तर मी आता ह्या पेपरचा वापर करून मी या ठिकाणी पेपरची एक लांब पट्टी अशी तयार करतो आणि ह्या पट्टीचा आपल्याला हँडल बनवायचा आहे। तर मी ह्या पेपरला घडी पाडली आणि घडी पाडून आपल्याला याची साधी आपल्याला धरायसाठीचा हँडल आपल्याला ह्या पेपरचा करायचा आहे। यासाठी तुम्ही आणखीन दुसरी काही वापरण्यापेक्षा स्वस्तामध्ये आपल्याला ह्याचा वापर करता येऊ शकेल आणि अशा प्रकारे मी आता याला 3 घड्या मारून याची एक पट्टी तयार केली आणि या पट्टीला आपण आता दुमडून घेऊया पुन्हा। म्हणजे आपली आता ही पट्टी या ठिकाणी तयार झाली आणि या पट्टीला आता आपल्याला ह्या मशीनला ह्या यंत्राला लावायचं आहे। त्याला हात धरत असताना ह्याला पाईप गरम लागायला नको म्हणून आपण इकडे ह्या ज्या जॉईंटवर या पट्टीला या ठिकाणी मोडूया आणि या ठिकाणी आता याला धरण्यासाठी व्यवस्था आपल्याला करता येईल। हे आता या ठिकाणी मी याला काढून टाकतो आणि याला आपण चिकट पट्टीने जर याला पक्कं केलं तर आपल्याला याला सहजासहजी याला धरण्यासाठीचा हँडल जे आहे ते तयार करता येऊ शकेल। तर त्यासाठी आपण आता ही चिकट पट्टी याला गुंडाळूया म्हणजे आपल्याला याला बरोबर धरता येऊ शकेल। आणि आता ही पट्टी खालीपर्यंत पूर्ण गुंडाळून घ्या म्हणजे आपल्याला याचं जे हँडल आहे हाताने धरायसाठी आपल्याला चटका लागणार नाही आणि हा पाईप आपल्याला वाफ घेताना धरण्यासाठी आपल्याला सोयीचं जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी याला गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे आपलं या ठिकाणी आता हे हँडल तयार झालं आणि तोपर्यंत आता आपली कुकरमध्ये जर गॅस आपला वाफ तयार झाली असेल तर ती वाफ आपल्याला आता वापरता येणार आहे। तर अशा प्रकारे आपण याचं फक्त हँडल केलेलं आहे आणि आता हे यंत्र आपलं वाफ घेण्यासाठी तयार झालेलं आहे। तोपर्यंत आता आपल्याकडे इकडे वाफ तयार झालेली आहे का ती बघूया। वाफ व्हायला थोडासा वेळ आहे पण वाफ एकदा झाल्यानंतर याने आपल्याला वाफ कशी घ्यायची ते आपण बघूया। या ठिकाणी आपल्या साध्या घरगुती कुकरमध्ये एक गळवा पाणी टाकून आपण त्याला गरम केलं आहे। आता त्याच्यामध्ये वाफ तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। ती शिटी मी थोडी अद्धर लावून ठेवली आहे
म्हणजे तुम्हाला अलगद उजळ आली पाहिजे आणि आता वाट याच्यामध्ये तयार झाली असेल तर तुम्ही ही सिटी जी आहे ती उचलू शकता आणि मग आपल्याला याच्यातून वाफ मिळायला सुरुवात होईल. आता या ठिकाणी इथून वाफ येणं सुरुवात झालेली आहे आणि आता हा जे उपकरण आपण बनवलं आहे हे यामध्ये आपल्याला लावायचं आहे. हे लावल्याबरोबर आता इथून तुम्हाला वाफ यायला सुरुवात होईल आणि तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे याला तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि आता इथे मी चांगलं टेम्परेचर असलेली वाफ आपल्याला या ठिकाणी मिळते आहे आणि ही वाफ आपण एकदा आता नाकाने घेऊन तोंडातून बाहेर काढू आणि तोंडातून घेऊन आपण नाकाने बाहेर काढू. या प्रकारे चांगली गरम वाफ आपल्याला सहजासहजी आरामशीर आपल्याला यातून मिळवता येईल. जेव्हा नको असेल तेव्हा तुम्ही हा पाईप बाजूला काढून पण ठेवू शकता आणि पुन्हा तुम्हाला याच्यावर ठेवलं की तुम्हाला जर दोन चार जणांना वाफ घ्यायची असेल तर याला तुम्ही जर ते टी लावला तर त्याला तुम्ही दोन तीन पाईप सुद्धा जोडू शकता आणि एकावेळी सहजासहजी चांगली गरम वाफ आपल्याला तोंडातून किंवा आपल्या नाकातून घेऊन आपल्याला आपल्या गळ्यामध्ये काही इन्फेक्शन असेल त्यासाठी याचा आपल्याला आनंद घेता येईल. हा व्हिडिओ आपण या बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.